शहराच्या अजनी चौकात थल सेना दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। यावेळी शेकडोच्या संख्येने माजी सैनिक या कार्यक्रमात सामील झाले होते। या दरम्यान देशासाठी शहीद झालेल्या जवानांना नागपूरकरांनी श्रद्धांजली देऊन त्यांच्या बलिदानास अभिवादन करण्यात आलं। 15 जानेवारी 1949 रोजी ब्रिटिशांनी भारत सरकारला थल सेनेचे हस्तांतरण केलं होतं। देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील 1.5 वर्षापर्यंत या सेनेवर ब्रिटिश सरकारचंच वर्चस्व होतं। मात्र इंडियन आर्मीने ब्रिटिशांना त्यांची ताकद काय आहे हे पटवून दिल्यामुळे ब्रिटिशांना 15 जानेवारीच्या दिवशी थलसेन हस्तांतरित करावी लागली। तेव्हापासून हा दिवस दरवर्षी आर्मीच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। युवांतर्फे प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वेळा सैनिकाचे कार्यक्रम बाबवल्या जातात। आज 15 जानेवारी हा कार्यक्रम देखील आम्ही सैनिकांसाठी आर्मी जवानांसाठी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा। जय हिंद सर्वांना। आज 15 जानेवारी आणि हा एक खूप महत्त्वाचा दिवस असतो थलसेनाच्या कामगिरीबद्दल। आपल्या सगळ्यांना इथे सांगण्यात मला अत्यंत आनंद होता है कि 15 जानेवारी 1949 रोजी ब्रिटिशांपासून थल सेनाचं जे हस्तांतरण झालं त्या पार्श्वभूमीवर हा थल सेना दिवस आपण साजरा करतो। आणि या साजरा करण्यामागे असा अर्थ आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतरही जवळपास 1.5 वर्ष आपले जे कमांडर इन चीफ होते तिन्ही आर्मी नेव्ही एअरफोर्स मिळून एक कमांडर चीफ राहायचा, तो देखील आपला जो ब्रिटिश सरकार होता। पण जेव्हा भारतावरती आक्रमण झालं होतं लगेच स्वातंत्र्यानंतर पाकिस्ताननी आपल्या इथे जे हमले केले होते श्रीनगरमध्ये काश्मीरमध्ये, तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून जनरल करियप्पा त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठी कामगिरी केली होती। आणि तेव्हा ब्रिटिशांना अवगत झालं की इथली आता याच्यापुढे आपण इथे आपली धुरा सांभाळू नये, म्हणून त्यांनी मग तो निश्चय घेतला। तो निर्णय त्यांनी आधीच 15 ऑगस्टलाच घ्यायला होता, पण काही पॉलिटिकल किंवा राजकीय कारणामुळे तो घेतला नाही गेला। आणि त्याप्रमाणे 15 जानेवारी 1949 आपल्याला भारतीय नेतृत्वामध्ये जनरल KM करियप्पा भारताचे पहिले कमांडर इन चीफ झाले आणि त्याच्यानंतर मग पुढे त्याला चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून आज घोषित करण्यात आलं 1953ला। थल सेना दिवस याचं दुसरं औचित्य म्हणजे आपली जी तत्परता आहे सतत 24 तास 24/7 त्याच्यासाठी इंडियन आर्मी अलॉंग विथ आर्मी नेव्ही एअरफोर्स आणि अलाइड फोर्सेस काही त्याच्यामध्ये पॅरामिलिटरी पण असतात ते सतत जागरूक राहून या देशाची धुरा सांभाळतात आणि आपल्या देशाचं रक्षण जे आपले परकीय शत्रू आहे त्यांच्यापासून सदैव ठेवतात। ही मी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो। पुनश्च या दिवसानिमित्त मी आर्मी नेव्ही एअरफोर्स आमचे जे इथे सैनिक आहेत व्हेटरन्स आहेत त्यांचे परिवार आहे आणि त्यांचे इतर नातलग आहेत त्यांना देखील इथे शुभकामना देतो। जय हिंद जय भारत। आजच्या आर्मी डेच्या दिवशी आर्मीची जी गौरवशाली परंपरा आहे त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी जे जे कार्य केले त्या सर्व शहीद जवानांना आणि सेवारत जवानांना तसेच या इथे उपस्थित असलेल्या सर्व माझे सैनिक बांधवांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा आणि संक्रांतीच्या पण शुभेच्छा। थलसेने दिनानिमित्ताने भक्तिगीताचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या आयोजनात सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांनी देशभक्तीपर गीत सादर करून अजनी परिसराचं वातावरण देशभक्तीने भरून टाकलं। कॅमेरामॅन प्रवीण दुपारे सह सनी भोंगाडे, शंकरनाथ न्यूज, नागपूर।